कधी बघा शिक्षक सोडून दुसरा विषय नाही. मला मगाशी त्यांचा म्हणजे मी फोन केला की मी पोहोचलोय माझ्या दोन मित्रांकडे जाऊन येतोय, तेव्हा जर लवकर या. मला वाटलं की बहुतेक त्यांच्या कोणाचं तरी बदलीचं भीतीचं काम. पण इथे आल्यानंतर केवळ शिक्षकांचे प्रश्न हे मला पाठ येतो. ते म्हणाले ते एकदा तुम्हाला स्टेजवर जाण्यापूर्वी सांगायचे होते. असे शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने ते जगले आणि मुख्यमंत्र्यांनी शिवाजीरावांच्या अधिवेशनात जायचंय म्हटल्यानंतर आज सगळ्या प्रकारची रचना केली. परंतु केंद्रीय अध्यक्ष अमितभाई शहा हे पुण्यामध्ये असल्यामुळे, जावडेकर पुण्यातले असल्यामुळे त्यांना जावं लागलं आणि राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे मुख्यमंत्री जावं लागलं. त्याने आग्रहाने असं म्हटलं की कसाही उलटा सुद्धा पोचपर्यंत या अधिवेशनात जायला पाहिजे, कारण शिक्षकांच्या प्रश्नासाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करणारी ही एकमात्र संघटना आहे. तर असे ही संघटना उभी केलेले शिवाजीराव पाटील, राज्याचे अध्यक्ष माझे परममित्र राजाराम मोरोटेजी, माझे दुसरे परममित्र जे कोल्हापूरचे अध्यक्ष संभाजीराव बापट व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, एखादं नाव राहिलं असेल तर मला माफी करा, कारण मला एका लग्नासाठी आणि कार्यक्रमासाठी तर दोन गोष्टींसाठी 6:30 कोल्हापुरात पोहोचलं पाहिजे आणि त्यांना व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्रातलं तर सर्व जिल्ह्यातले तालुक्यातले परंतु देशाच्याही अन्यान्य राज्यातले आलेले प्राथमिक शिक्षक प्रतिनिधी बंधू आणि होते. माझ्या आधी शिवाजीरावांनी आणि वरुडे सरांनी आपल्या मागण्या ह्या ठिकाणी मांडलेल्या आहेत आणि माननीय धनंजय महाडिक खासदारांनी या विषयातली शिक्षणातली आणि शिक्षकांच्या प्रश्नांसंबंधीची आपली कल्पना या ठिकाणी मांडली. वेगळं मला काही म्हणायचं नाही. मी नेहमीच आजच केवळ लवकर जायचं आहे, अदरवाईज मी माशेलकरजींचं पण ऐकायला उत्सुक आहे आणि किरण ठाकूरांचं तर नक्कीच उत्सुक आहे आणि त्याच्या शेवटी भाषण करणं मला सोपं का असतं. माझं एका वाक्यातच भाषण संपलं की माझ्या आधी जे जे म्हणाले तेच मला म्हणायचं, त्याला संस्कृतमध्ये मम म्हणतात. त्याबरोबर मी भाषण संपवतो. पण दोन वक्ते जरी सोडले तरी आधी बरेच वक्ते जे झाले शिवाजीराव वरुटेजी आणि धनंजय माडे, त्यांनी जे म्हटलं त्यापेक्षा वेगळं मला काय म्हणायचं. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये हाच प्रयत्न आपण केला की शिक्षणाचा दर्जा कसा सुधारेल आणि शिक्षकांचे प्रश्न कसे संपतील. हे दोन्ही एकमेकांची लिंक आहे. जोपर्यंत शिक्षकांचे प्रश्न संपत नाहीत, ते समाधानी वृत्तीने काम करत नाहीत, पण त्यांनाच पगार वेळेवर मिळत नाही, त्यांच्याच पेन्शनचा प्रश्न आहे, त्यांच्याच बदल्या काही उलटे झुलटे चालले आहेत, तर त्यांचं पण लागणार नाही. आणि त्यामुळे शिक्षणामध्ये जर परिवर्तन व्हायचं असेल तर शिक्षकांचे प्रश्न संपले पाहिजे. हे दुहेरी काम गेले 4-4.5 वर्ष आपण एका अर्थाने सातत्याने करतो. त्याचा उल्लेख प्रकाशजींच्या जावडेकर साहेबांच्या भाषणामध्ये आला की गेल्या 4.5 वर्षामध्ये किमान 25,000 विद्यार्थी हे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हा परिषद शाळांमधून जे हे इथे काही शिक्षक निष्पत म्हणून पालकांनी परिस्थिती नसतानाही प्रायव्हेट स्कूलमध्ये घालले, त्याचे 25,000 विद्यार्थी पुन्हा त्या त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये आले. त्याचं कारण जिल्हा परिषद शाळांमध्ये ज्या सुविधा नव्हत्या त्या आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही चांगलं शिकवणं हा भाग आहे पण सुविधा पाहिजेत ना. शाळांना कंपाऊंडच नाही, शाळेच्या ग्राउंडवर दूरच फिरतायत, मुलांचा कंपाऊंड नसल्यामुळे बाहेर गेले खेळत खेळत ऍक्सिडेंटच झाला, प्रयोगशाळाच नाही, डिजिटल एज्युकेशन नाही, मध्यान्ह भोजन देत मिळत नाही, अशा वेळेला कशी कशी पालक आपल्या मुलांना तिथे ठेवतील. त्या सगळ्या सुविधा गेल्या 4-4.5 वर्षामध्ये देण्याचा प्रयत्न केला. ते कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत मला माहिती आणि वरुडेची मान्य करते की प्राथमिक शाळांची कंपाऊंड आणि बांधा तेव्हा बांधा म्हणून प्राथमिक शाळांची रिपेअरिंग या विषयावर गेल्या 4-4.5 वर्षाच्या व्यक्तीच्या मी इतका भर दिला. मी त्यांना असं म्हटलं राहू दे, जिल्हा नियोजन पैसे मिळतील तेवढे मिळतील, पण आपण लोकांकडून बसा. आणि 2-3 वेळा इंडस्ट्रीची उद्योगपतींची बैठक मी केली आणि त्यांना आवाहन केलं की आपण सगळेजण प्राथमिक शिक्षण घेतलेले आहोत, प्राथमिक शिक्षणाचं महत्व जाणतो, शाळांच्या खिडक्या तुटल्या, पंखा खडखडखड वाजतोय, ट्यूब पक्कू पक्कू करते, हे चांगलं आहे तिथं. आणि त्यातून काही उद्योगपतूंकडून पैसे आणून जिल्हा नियोजनमध्ये नेहमी प्रयत्न असा की प्राथमिक शाळांवर जास्त पैसे द्या असं करून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तर जवळजवळ 3/4 शाळांचं रिपेअरिंग आणि 100% शाळांचं डिजिटल एज्युकेशन आपण पूर्ण केलं. आता जिल्ह्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 1800 शाळांमध्ये ई लर्निंग सुरू झालं. त्यासाठी आवश्यक असणारे प्रोजेक्टर आपण पुरवले,
त्याचं या आवश्यकनुसार सॉफ्टवेअर आता कोल्हापूर जिल्ह्यातली एकही प्राथमिक शाळा अशी नाही की ज्याला डिजिटलायझेशन शक्य नाही. त्या सगळ्या गोष्टी देण्यामुळे आता हळूहळू अरे त्या प्रायव्हेट शाळेमध्ये मिळतं ते प्राथमिक शाळेमध्ये मिळतं आणि शिक्षक तर तुम्ही चांगले आहातच, तुम्ही मेहनत घेता जा आणि त्यातून 25,000 विद्यार्थी पुन्हा एकदा प्रायव्हेट स्कूलमधून पालकांनी इकडे आणले की आता शाळा बरी झाली, आता तू या शाळेत जा, अशी मोठ्या प्रमाणावर आपण रचना लावतो. इन जनरल शिक्षणामध्ये सुद्धा काही क्रांतिकारी निर्णय आपण केले. आपल्याला माहिती की साधारणतः 10वीला नापास झाला की डायरेक्ट ऑक्टोबरला परीक्षा आणि मग त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये रिकाम्या डोक्यामध्ये भूत शिरतं आणि त्यातून तो हळूहळू नाहीत्या उद्योगाला लागतो. वर्ष तर वाया जातच. देशात पहिल्यांदा असा क्रांतिकारी निर्णय आपण केला की 10वीचा रिझल्ट लागला की त्यानंतर महिन्याभरामध्ये लगेचची परीक्षा घ्यायची. तोपर्यंत बाकीचे ऍडमिशन सुरू असतात जेणेकरून बाकीचे ऍडमिशन पूर्ण होईपर्यंत हा पुन्हा 10वीची परीक्षा पास होऊन आला पाहिजे आणि त्यानंतर सुद्धा जो नापास होईल त्याला स्किल डेव्हलपमेंटची व्यवस्था अशा प्रकारची रचना आपण लावल्यामुळे 10वीच्या परीक्षेनंतर नापास झालेली 40,000 विद्यार्थी हे 1 महिन्यानंतर होणाऱ्या परीक्षेत पास व्हायला लागले आणि वर्ष वाया गेल्यामुळे त्यांच्या आयुष्याचे उपग्रस्त माझ्याकडे मोटरही आहात आणि राज्याचा एक नागरिक म्हणून सुद्धा माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळे मी वारंवार शिवाजीरावांना कोल्हापूरमध्ये मुंबई वेळ देत असतो. माझंही त्यांना माडी साहेबांसारखंच म्हणणं की तुम्ही या वयात काय फिरताय, 80 वय तुमचं झालं, आता नवीन जनरेशनला हे सगळं करू द्या. पण त्यांचा हक्क असतो की नाही मी येणार आणि ते बरोबर ते आल्याचे दबाव पण निर्माण होत नाही. माडी साहेब ते दिल्लीमध्ये आले नसते तर तुम्ही ते सुट्ट्यांचं प्रकृत काढू शकणार असतो. तर वारंवार ते मुंबईमध्ये येतात, कोल्हापूरमध्ये येतात, त्या सर्व ठिकाणी मी त्यांना वेळ देत असतो आणि त्यातून काही गोष्टी मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. लगेच ती जी अतिशय सगळ्यांची दिवाळीची गोष्ट आहे ती सुट्टी 3 दिवसाची 6 दिवस तर मुख्यमंत्र्यांची परवानगी मी घेतली नाहीये, पण तेवढं तर महाराष्ट्रामध्ये माझं स्थान आहे की मी परवानगी न घेता एखादी गोष्ट घोषित करू शकतो. आणि त्यामुळे 3 दिवसाची सुट्टी जी आहे ती केंद्राप्रमाणे 10 दिवस नाही परंतु 6 दिवस करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घोषित करतो. गेल्या गेल्या विनोद तावडेकरवर मी ताबडतोब बसून तर म्हणजे मी येण्यापूर्वी एकदा प्रयत्न केला पण जे जावडेकरांनी म्हटलं माडिक साहेबांना आशीर्वादीच्या का तरी कशात असतं तुम्हाला 8 दिवस सुट्टी, तसंच तावडेंचं म्हणणं बोललं मी पण घाईत होतो मी म्हटलं त्याला एकदा 3 दिवस पुश करून बघू पण ते काही 3 दिवस पुश होत नाही ते 6 दिवस लागणार आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी घोषित करतो की गेल्या गेल्या विनोदजींना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आणि माझ्या मी डायरेक्ट ते सांगतो की आपल्याला ही 6 दिवस सुट्टी करावी. असाच एक मोठा प्रश्न आपला आहे की 2005 नंतर जे लागले, 5 च्या आधी झाला विषय नाही, 5 नंतर जे लागले त्यांना पेन्शन जी आहे ती नवीन पेन्शन आपण सुरू केली आणि ती जुनी पेन्शन आपण लागू करावी असा आपल्या सगळ्यांचा आग्रह असणं बरोबर आहे. कारण मगाची धनंजय माणिक साहेब मला ते खरं आहे असंघटित बरोबर पेपर टाकणारा जो आहे त्याला सुद्धा जर आपण पेन्शन सुरू करतो तर शिक्षकांना पेन्शन असायलाच पाहिजे आणि त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये काय ज्या अडचणी आहेत त्या अडचणी लक्षात घेऊन मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि पुन्हा एकदा आपली पेन्शन जर सुरू करता आली तर जो प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांचा येतो की शिक्षक आहे तो फक्त 70,000 पगार आणि मग रिटायरमेंट नंतर पेन्शन पण नाही, तर तो एक आपला फार ज्वलंत विषय आहे. त्याच्या बाबतीत मी नक्की लक्ष घालतो. एक आणखी ज्वलंत विषय आपला होता तुमचा म्हणजे संपवला आपण त्याला स्टे दिला आहे पण तुमचं म्हणणं आहे की स्टे दिला करायचं तर अजून 1 वर्ष वाढवा तो आहे MSCIT कंपल्शन आपण केलं होतं की हे संगणकीय प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे. मग तुम्ही असा मुद्दा वाढला किंवा आता ह्या वयात ते कुठे आम्ही सगळं पूर्ण करणार वगैरे आणि मग मी प्रयत्न करून त्याला स्टे मिळवला, परंतु तुमचं म्हणणं आहे की अजून 2020 पर्यंत मुदत वाढ मिळावी की जेणेकरून ज्यांचं राहिलंय हे प्रशिक्षण ते पूर्ण करते तिथे मी लगेच बोलून घेतो. अशा अनेक मागण्या ज्या आपण मांडलेल्या आहेत प्रमुखाने बदल्यांच्या विषयामध्ये आपण खूप चर्चा दिवा. गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये सुगम